पुण्यात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. पुण्यात बस चालकाने 10 ते 15 गाड्यांना उडवलंय. तर दारूच्या नशेत बस चालकाने बस चालवली. निलेश सावंत असं बस चालकाचं नाव आहे. धक्कादायक बातमी आहे पुण्यातून. पुण्यात संतोष माने प्रकरणाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झालेली आहे. पुण्यात बस चालकाने 10 ते 15 गाड्यांना उडवलेलं आहे. दारूच्या नशेत बस चालकाने ही बस चालवलेली आहे आणि निलेश सावंत असं या बस चालकाचं नाव आहे. पुण्यातून धक्कादायक बातमी आता ही समोर येते. दारूच्या नशेत या बस चालकाने 10 ते 15 गाड्यांना उडवलेला आहे. धक्कादायक बातमी ही पुण्यातून समोर येते. पुन्हा एकदा माने प्रकरणाची ही पुनरावृत्ती आहे. तर पुण्यात बस चालकाने तब्बल 10 ते 15 गाड्यांना उडवलेला आहे. या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात. आपले असोसिएट एडिटर अश्विनी सातवडोके आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहे. अश्विनी, नेमकं प्रकरण काय? पीएमपीएलची ही जी बस होती ती काल गोखलेनगर वरून निघणार होती. वारजे मालवाडी ही जी बस आहे आणि या बसचा जो ड्रायव्हर आहे निलेश सावंत हा दारूच्या नशेत बस सुटण्याच्या आधीच 5 ते 10 मिनिटं तेथे आला आणि त्याच्यानंतर त्यांनी JW मॅरियटच्या बाजूला ही बस जी आहे त्या रस्त्यानं जात असताना दारूच्या नशेत बस चालवत असल्यामुळे त्याचा बसवरचा ताबा सुटला आणि जवळपास 10 ते 15 गाड्यांना त्यांनी धडक दिलेली आहे. काही वर्षापूर्वी संतोष माने या एसटी ड्रायव्हरनं अशाच पद्धतीनं त्याचं संतुलन बिघडल्यामुळे एक मोठा अपघात जो आहे तो पुण्यामध्ये घडला होता. या प्रकरणानंतर त्याच अपघाताची आठवण जी आहे ती पुणेकरांना आली. यामध्ये अनेक जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत. एका त्याचबरोबर या ड्रायव्हरच्या विरोधात चतुर्भुंगी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल केलेला आहे. सध्या त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि याचा सगळा तपास जो आहे तो चतुर्भुंगी पोलिसांकडून करण्यात येतोय. अगदी. अश्विनी, या बसमध्ये प्रवासी किती होते आणि अशा प्रकरणांमुळे खरं तर प्रवाशांचा देखील जो जीव आहे तो धोक्यात येतोय? जवळपास 50 प्रवाशी या बसमध्ये होते आणि त्यामुळे या सगळ्या प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निश्चितच निर्माण झाला होता. कृष्णा जाधव या व्यक्तीनं जीवाची पर्वा न करता या बसमधल्या सर्व प्रवाशांना वाचवलं आणि त्यानंतर पोलिसांना संपर्क साधला. पांडवनगर पोलीस चौकीचे जे पोलीस बीट मार्शल आहेत ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या ड्रायव्हरला ताब्यात घेतले. अगदी. अश्विनी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. तर आपण बघतोय की पुण्यातून ही घटना आहे. पुण्यात बस चालकाने 10 ते 15 गाड्यांना उडवलंय. यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या प्रवाशांसह या बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांना देखील या जीवाचा धोका जो आहे तो निर्माण झालाय.